ज्या बायका आहेत ना त्यांना नॉन इश्यूजवर चर्चा करण्याची सवय लागलेली आहे. इथली महागाई, इथली बेरोजगारी हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असताना किंवा काही ठिकाणी महिलांवर खरोखरच अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत. निर्मला यादव सोलापूरच्या न्याय मागताहेत, राहुल शेवाळेंचं नाव घेऊन दुसऱ्या एक त्या कोण रिंकी बक्सर त्या न्याय मागतायत, त्यावरती अजिबात लक्ष दिलं जात नाही. त्यांची अडचण अशी आहे की संजय राठोड नावाचं जे भूत आहे ते वेताळून त्यांच्या मानगुटावर बसलेलं आहे. जाईल तिथे त्यांना ते संजय राठोडावरून त्यांना सेटबॅक बसत आहे. त्यामुळे त्या इतक्या फ्रस्ट्रेट झाल्यात की डेस्परेटली पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी काहीच्या काही ते करू शकतात, परंतु मला वाटतं की जनता सुजाण आहे. तर प्रकाश महाजन इतके महत्वाचे नाही आहेत की मी त्यांच्यावर काही व्यक्त व्हावं, पण मी एक गोष्ट नक्की आवर्जून नमूद केली पाहिजे की दुसऱ्यांची वस्त्रहरण केलं तर ना दादा तुम्ही एवढे अनुभवी झालात एवढा तर विचार करा. आम्ही नुसते फोटो टाकले, तसे कपडे घालून फोटो त्यांनी स्वेच्छेने काढलेत हे महाजन साहेबांना एकदा कळलं पाहिजे. आणि माझा मुद्दा हा आहे की त्यांनी काय कपडे घालावे लेट दम डिसाईड, तो त्यांचा चॉईस आहे. अमृताजींनी काय कपडे घालायचे, केतकीने काय कपडे घालायचे हा त्यांचा चॉईस आहे, त्यांचा अधिकार आहे. पण जसा तो त्यांचा चॉईस आहे ना तसाच तो उर्फीचा पण चॉईस असू शकतो. करणाऱ्या लोकांचीच मानसिकता काय असते ते सांगता येऊ शकतं. मला वाटतं की या महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे इश्यू आहेत. उर्फी जावेद हा काही महाराष्ट्राचा प्रश्न असू शकतो.